दिठी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात एका साध्या लोहाराची वेदनादायी कथा रेखाटण्यात आली आहे असं आपल्याला ट्रेलरमधून लक्षात येते. सुप्रसिद्ध चित्रपट निर्मात्या, दिग्दर्शिका आणि लेखिका सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट. प्रसिद्ध लेखक दिगंबर बालकृष्ण मोकाशी उर्फ दिबा मोकाशी यांच्या आता आमोद सुनासी आले या कथेवर आधारित हा चित्रपट बेतलेला आहे. दिठी हा चित्रपट खेड्यातील एका लोहारकाम करणाऱ्या सामान्य व्यक्तीची जीवनकथा आहे, ज्याचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून जातो. चार दिवस झाले पुरात गेलेला. आपला तरुण मुलगा गमावल्यावर त्या म्हाताऱ्या बापाची जीवाची होणारी घालमेल, त्याच्या वेदना या चित्रपटात चित्रित करण्यात आल्या आहेत. चित्रपटात मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, किशोर कदम, गिरीश कुलकर्णी, अमृता सुभाष, अंजली पाटील, शशांक शेंडे, कैलाश वाघमारे, उत्तरा बावकर आणि ओमकार गोवर्धन यासारख्या ज्येष्ठ आणि प्रतिभावान कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शनापूर्वी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये झळकलेला आणि अनेक पुरस्कारांवर नाव कोरलेला दिठी हा चित्रपट 21 मे रोजी OTT प्लॅटफॉर्म्सवर अर्थात सोनी लिव ॲपवर प्रदर्शित होणार आहे. मंडळी, आपल्याला कसा वाटतोय दिठी या चित्रपटाचा ट्रेलर? याविषयी आपल्या प्रतिक्रिया नोंदवा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये आणि व्हिडिओला लाईक तसंच शेअर करायलाही विसरू नका. रामजीदाला बोलवायचं का? आता तर त्याचं लेकरू गेलंय, कसं म्हणायचं त्याला? चल म्हणून.